तुला घराची परंपरा माहिती पाहिजे तसं ज्ञानवा तुकवाची माळ घातलीस तर तुला परंपरा माहिती पाहिजे नाही का हा घेईन मी जन्म यादसाठी देवा मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो तु ठेवा म्हणून बंदची तवो वावो वा मा मोक्ष के प्रसव बंदच आहे तर मोक्ष आला कुठून परी मरो केला मरोनिकेला अविद्या तया या, या आविद्येने त्याला जाग केलं जाग केलं हे अविद्येचं काम आहे हे बघा जिवंत असताना जे विपरीत ज्ञान प्रकट होतं मेल्यानंतर मी ब्रह्म आहे या बोधाने प्रकट झाली पण मी ब्रह्म आहे हे सुद्धा बंधच आहे म्हणून मोक्ष हा सुद्धा बंदच आहे म्हणून ज्ञान हा बंद आहे मग ज्ञानाची अज्ञान म्हणून मोक्षची बंद जाण की ज्ञानाची स्वतः बंधन रूप होय काय सुंदर आहे बघा काय मग ज्ञानाची अज्ञान म्हणून मोक्षोची बंद होय ज्ञान हो जर अज्ञान आहे तर मोक्ष हाच बंद आहे बरं का आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले आणि ज्ञान बंद व्हायचे फार सुंदर होई आहे शिवसूत्राचे निमिषे म्हणितले असे सदा शिवे ज्ञान बंद आहे असे शिवसूत्रात म्हटलेलं आहे बघा आता गंमत कशी आहे ते इथे ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान ज्ञान शब्दाचा अर्थ आमब्रह्मामी हे ज्ञान एका विचारसरणीमध्ये अहम ब्रह्मास्मी हे शेवटचं ज्ञान मानलं आणि तुकाराम महाराज त्या ज्ञानाला बंद म्हणत आहेत ज्ञानेश्वर महाराज बंद म्हणत आहेत ते म्हणाले माझं बोलणं तुम्हाला ऐकायला अवघड जाईल कोण म्हणत आहेत हे दाखले दिले काय दिले अहो शिवसूत्राच्या मिशा मिशेने ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतायत म्हणजे शिवसूत्र त्यांच्या नाथ संप्रदायाच्या परंपरेतून आलं बरं का अगोदरची परंपरा कुठची नाथांची म्हणजे आदिनाथ शंकर शंकर शब्दाचा अर्थ ज्ञान आहे ज्ञान कल्याण शिव शंकर इति शंकर एकदेशी ज्ञान शंकर व्यापक ज्ञान शंकर इति शंकर शंकर म्हणजे काय शिव म्हणजे काय ज्ञान मात्र शिव ज्ञान मात्र शिव मग आता सर्व विश्व जर ज्ञानाचं दर्शन आहे तर तिथे माया आली कुठून तिचा अर्थच असायची नाही ती जी नाही ती मग नाही ती आली कुठून आता कुठून आली ती काही चर्चा करायचं काही कारण नाही काही काही म्हणण्यानं असं वाटलं की जगामध्ये सुख दुःख काम क्रोध निर्माण होतात मग होता, हे कसे होतात हे ज्ञानाचं तर असणार नाही मग याला माया लावा कळलं अज्ञान लावा संगती लावण्याकरता त्यांनी अज्ञान अज्ञानग्रहित धरलं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले संगती लावण्याकरता अज्ञानग्रहित धरायचं काही कारण नाही असे हे दोन पक्ष आहेत ठीक आहे ज्याला ज्याला जसं भावलं तसं त्या त्या काळामध्ये त्याचं बरोबर आहे मला काही त्याच्याबद्दल काही कोणाचं मी इथे काही खंडन करायला बसलो नाही आणि मंडन करायला बसलो नाही फक्त ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते तुमच्यासमोर सांगायचं मी एक दृष्टांत देत असतो आर्ट स्कूलमध्ये एक मॉडल असतं लाईव्ह मॉडेल मग एक जिवंत पुरुष केव्हा बाई म्हणा एक मातारा म्हणा किंवा म्हातारी म्हणा उत्तम पैसे देऊन आणतात भिकारी वगैरे कोणीतरी आणून बसवतात हो त्यांना त्यांना काय शंभर रुपये दिले बसले त्यातल्या त्या सुरकुती बिरकिती आलेलं म्हणजे ड्रॉईंग काढायला अवघड असतं ते आणि काय करतात ते मधी बसवतात मॉडल आणि त्याच्या सर्व बाजूने एकतीस चाळीस आर्टिस्ट बसवतात आणि त्यांना सांगा तुम्ही काढा एक तास दीड तासात सगळ्यांचं चित्र तयार झालं पण गमत सांगू का त्या तीस चाळीस जणांचं चित्र कुणाचंच चित्र कुणाबरोबर जमिना माझं बोलणं कळलं कुणाचंच चित्र कुणाबरोबर जमीना माझ्यासारखा तिथे होता ते म्हटलं हो म्हटलं मॉडले एकन कळत जमत नाही म्हटले बाबा महाराज तुम्ही त्यांच्या अँगलला बसून बघा चित्र बरोबर आहे तसं ज्या अँगलला जो बसेल त्यांनी तसं चित्र काढलं माझं बोलणं कळलं का तेव्हा कुणाला प्रोफाईलच दिसला तर त्याला एवढंच काढलं कुणाला एवढं दिसलं तर एवढंच काढलं कारण ज्या अँगलनी जेवढं दिसतं तेवढं दिसतं आता मी तुम्हाला समोरून दिसतोय तुम्ही मला समोरून दिसतोय मागचा फेटा दिसतो का एखाद्याला मागचा काढला तर त्यांनी तिथलंच ते असं अडकवलेलं काढलं पुढचे बसणार रोजचे म्हणले आम्हाला असं कधी बघितलंच नाही ते म्हणले उद्या मागे जाऊन बसा माझं म्हणणं कळलं का तसं ज्याला मग द्वैत काय अद्वैत काय द्वैताद्वैत काय शून्यवाद काय असे सगळे अनेक 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 निर्माण झाले सर्वांनी आपल्या तत्वज्ञानाला वाद शब्द ठेवला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या तत्वज्ञानाला चिदविला असा शब्द ठेवला याच्यातूनच कळून घ्या की काय दृष्टी आहे ती हे बघा सोन म्हणून बघितलं तर रागिल आणि आपली पुढच्या पिढीची आई आहे म्हणून बघितलं तर तिच्याकडून आनंद वाटेल काय कळतंय का एका ह्याच्यात दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या काय काय राग येतो तुम्हाला तुम्ही सून म्हणून बघता म्हणून माफ करा मला तुमचा वंश तुमच्या मुलीच्या पुटी वाढणार नाही किती मुलगी प्रिय असली तरी तुमचा वंश जर पुढच्या पिढीचा वाढायचा आहे तर चा चा तो त्या आलेल्या मुलीचीच मग ती आत्ता जरी सून असली तरी ती परंपरेची आई आहे पुढच्या पिढीची आई आहे मग पुढच्या पिढीची आई म्हणून बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल तसा आता सून म्हणून बघायचा का आई म्हणून बघायचं तुमचं तुम्ही लक्षात घ्या सून म्हणून बघितलं म्हणजे मिथ्या आणि आई म्हणून बघितलं की चितविलास बघा काय जमेल ते आमचं जीवन असंच आहे आम्ही समाधानात असतो मोठा आनंद आहे असं काय आमच्याकडे इकडे तिकडे नाही शिकवण्यापुरतं असतं तसं काय कुठेही इकडे तिकडे नाही मोठा आनंद आहे समाधान असंच बघावं असंच बघावं उलटी आहे आपल्याला मुल आपल्या मुलीला रागवल्यावर तिला तसा राग येत नाही तसं सुनेला जर रागवलं तर तिनेही राग येऊ नाही तिनेही तसंच नातं ठेवावं या दोन्ही बाजू आहेत का एक सांगू का कोणत्याही मुलीनी शिकवण्याचा राग घेऊ नये त्या शिकवण्यामध्ये तिला कमी करणं आहे का तिचं ज्ञान वाढवणं एवढं लक्षात ठेवावं मग बघावं पुष्कळ घेऊन जा काय आनंद वाटेल तुम्हाला आनंद वाटेल दादा महाराजांच्यापासून पासून आमचा काळ चालू आहे दादा महाराजांच्या हाताखाली चार सुना होत्या कौतुकानेच का आमचे तीन दोन सुलते आमचे वडील मंडळी अतिशय कौतुकाने कधी एक तिने सांगाव हो, कधी माझ्या सासऱ्याने धक्का लावला उलट सासऱ्याचं नाव काढलं की तिच्या डोळ्यात पाणी येतं आमच्या घरात मोठी गंमत असते आपलं काय ओपन सिक्रेट आहे का काय तसं काय आहे आमच्याकडे काय झाकलेलं काहीच नाही कारण लपवण्यासारखं काही नाही वाईट गोष्ट असेल ती लपवावी चांगली गोष्ट जगाला सांगावी ना कुठे बिघडलं आमच्या घरात मोठं गंमतगाडायचं आमची आई पैसे मागायला गेली की नाही कालच पन्नास, दिल पन्नास दिले ना तुला मग खाल्ले खाल्ले की काय हा प्रत्येक नवरा बायको ते गमतीचा वाद असतो हा काय अहो पन्नास दिले म्हणजे काय झालं दिले म्हणजे काय झालं काल अमक्याला इतके गेले तमक्याला तिकटे दिले असं होय नाही दत्ता पैसे आमच्या आईने काय करायचं माहिती आहे का रुक्मिणी तुझा काय बाळा तुला काय पाहिजे हां मामाचे पैसे संपले, किती देऊ पण शंभर असू दे मग आमच्या आत्ता कसं आत्ता <laughs> कसं आत्ता कसं अगं भाग निराळा आहे ती माझ्या बाबाची नीट लक्षात घ्या संसार कसा करावा हे सुद्धा इथून शिकून जा बरं पडेल तुम्हालाही बरं मलाही बरं काय <laughs> पण हे दोन्ही बाजूंनी समजलं पाहिजे टाळी कधी एका एक हाताने वाजत नाही हे नीट लक्षात घ्या केवळ म्हाताऱ्यांनी समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे तरुणांनी कसंही बेछूटपणे वागण्याची सवय आहे तसं जमत नसतं दोन्ही हाताने टाळी वाजते म्हणून दोन्ही समाज असतो नाही तर घरी जाऊन मुलांना सांगा असं सांगितलं महाराजांनी म्हणून काही बिघडत नाही असो काय काय म्हणून बघितलं पुढच्या पिढीची आई म्हणून बघितलं तर विलास आहे सून म्हणून बघितलं तर विकार आहे विकार आहे हे दोन दृष्टिकोन ठेवा अजून सांगतो बाई म्हणून बघितलं पुढचा व्यापक बाई म्हणून बघितलं तर विकार आहे आई म्हणून बघितलं तर विलास आहे काय एखाद्या स्त्रीकडे बाई म्हणून बघा तुमच्यातले विकार उफळून येतील आई म्हणून बघा विवेकानंद एक युरोपियन स्त्री भेटली ते म्हणले तुमच्याशी लग्न केलं तर माझं रूप येईल तुमची विद्वत्ता येईल ते म्हणले बाई जा दुसरा शोध कोणतरी त्याच्या उलट घडलं तर तुलाही मला मलाही ताप <laughs> आमचे तुकाराम महाराज म्हणाले काय ग मीच सापडलं का तुला काही गावातले पुरुष मेले का जा की त्यांच्याकडे माझं म्हणणं नीट लक्षात घ्या एकच वस्तू आहे एक दृष्टी असेल तर चितविलास आहे एक असेल तर मिथ्या माया विकार आहे विकार आहे विकार आहे तिथे विकास नाही इथे विलास आहे तिथे विकास आहे विलास शब्दाचा अर्थ केवढा भोग काढू नका नाही का, का? विलास शब्दाचा अर्थ भोग नाही प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक कृतीमधून प्रभूची आकृती प्रकट होत आहे हे कळणं साक्षात्कार आणि हे न कळणं ही आकृतीतली विकृती लक्षात घ्या काय म्हटलं ते जीवन असावं तर ते असंच असावं अहो इतका सुंदर जन्म प्रभूंनी दिला इतकं सुंदर दिलं पुन्हा मिळेल की न मिळेल सांगता येत नाही आहे ती अवस्था चांगली भोगा उद्याचा दिवस येईल की नाही सांगता येत नाही आजचा दिवस तरी लोकांना आनंद देऊन मरा सुख देऊन मरा तुम्हालाही आनंद त्यालाही आनंद जीवनाचं मोठं कौतुक आहे महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत अरे हे जे आहे ते नीट लक्षात घ्या काय ते ज्ञान हा बंदच आहे चेदविलास त्याला ज्ञानाला बंद, बंद म्हटलं आता बघा अज्ञान जाऊन ज्ञान अज्ञान काय जीवहम ज्ञान काय शिवहोम पण शिवहम म्हणणं हे सुद्धा बंदच आहे असं कोण म्हणतात शिवसूत्राच्या मिशाने शिव म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं अजून काहीतरी सांगावं ते म्हणले शिव म्हणतात हा फग झाला पण त्याच्याबरोबर सुद्धा आणि ज्ञानबंधू असे शिवसूत्राची मिशे म्हणित्री असे सदाशिवे आणि वैकुंठीचेही सुधारणे ज्ञानापाशी सत्वगुण बांधीचे हे बोलणे बहु केले मीच म्हणतो असं नव्हे सिद्धांताचे गुरु जे आहेत आमच्या परंपरेतील शिव ते तेच म्हणतायत आणि तेच म्हणतायत असं नाही कदाचित तुम्ही म्हणाल शिव जरा भोळे आहेत शिव जरा साधे, साधे सुदे आहेत नाही 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 म्हणले शिव जरी सुदे असले तरी शिवाला हे बघा सुदे का त्या भस्मासूरने हात ठेवल्यानंतर तता असतो म्हणले ज्याच्या डोक्यावर हात ठेवल ते भस्म होईल ते म्हणले तुझ्यापासून सुरुवात म्हणून इथे ज्ञानेश्वरीत होई लिहिली आहे तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे मग ते सोडवण्याकरता कोण लागली विष्णू मोहिणीचं रूप घेऊन आले बरोबर आहे ना म्हणून ते सुजाणे शहाणे वैकुंठेचीही सुजाणे ज्ञानापाशी सत्वगुण बांधीजे हे बोलणे बहु केले मीच म्हणतो असं नव्हे तर शिवसुद्धा म्हणतात आमच्या संप्रदायाचे प्रमुख आमच्या परंपरेचे प्रमुख तेच म्हणतात आणि त्याच्याबरोबर वर विष्णू भगवान जे वैकुंठीचे सुजाणे आहेत ते सुद्धा म्हणतात ज्ञान हा बंदच आहे ज्ञान हा बंद असा आश्चर्य वाटेल नाही तुम्हाला त्याच्याकरता ही दृष्टी कळली पाहिजे अमृतानुभवाची तुम्ही सगळे निघाला आहे आम्ही ज्ञान घालवायला निघालो आहे आणि अज्ञान घालून तुम्हाला होणार आहे ते ज्ञान होणार आहे ते ठीक आहे एवढ्या एवढ्या पुरतो पण विशिष्ट अवस्थेमध्ये गेल्यानंतर पुन्हा आठवण करून देतो ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे एक व्यक्ती गेली त्यांना म्हणाली महाराज मला काही कळत नाही माझा उद्धार करा त्यांनी पाठीवर थाप टाकली त्याच्या हुशार आहेस म्हणले फार शान आहेस ते म्हणले महाराज मी कळत नाही म्हणतो मला काय अरे बाबा तू कळत नाही म्हणतोस हे कळलं कशाने काय कळत नाही म्हणतास हे कशाने अरे हे ज्ञानच आहे पुष्कळ झालं बरं का साधू संतांच्या पुढे जावं तेव्हा जास्ती शहाणपणा मिरू नये आणि शानपणा आपला उसळी पण घेऊ नये एवढंच म्हणावं महाराज मला काही कळत नाही माझा सांभाळ करा मला वाटतं ही जगातली फार मोठी प्रार्थना आहे ती पुस्तकं दिलीत ना माळेबरोबर तुम्हाला ती वाचली का कपाटात टाकून दिली ते हँडबिल नाही आहे ते माळेबरोबर जी पुस्तकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये नेमावली हो आहे माळ घातल्यानंतर सकाळी काय करावं हरिपाठ कसा म्हणावा मानसपूजा कशी करावी मंत्र कोणता जपावा बरोबर आहे ना काय माळ तुटली तर काय करावी मंगळसूत्र तुटलं तर काय करता एका बाईनी मला उत्तर दिलं पर्समध्ये ठेवते म्हटलं कायमचं का तात्पुरतं असं <laughs> <आसा> कसं म्हटले <बडले। laughs> कायमचं कसं घरी गेल्यावर सोनार रकडून मग तसंच हे पुन्हा दोरातून घालावं आता काही प्रश्न आहे का हे काही विचारण्यासारखे प्रश्न आहेत का अं अहो तुमच्या काळातली काळी पोत हे नवऱ्याचं मंगळसूत्र आहे तुळशीची माळ हे पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे अं काळी पोत घातल्यानंतर हा लग्न कुणाशी लागलं तसं तुळशीची माळ घातल्यानंतर कुणाशी लागलं लग्न भावसार अर्थात उशीर गेला असू द्या पण काय बेटर लेट देव्हर काय हो हे बघा हे वर त्यातलं आयुष्यामध्ये पांडुरंगाचं वारकरी होणं मोठं भाग्याचं आहे तुम्ही म्हणाल तुम्ही हे का सांगता मग कुणाचं सांगू कुंकू एकाचं लावून शेजारचीची स्तुती करू का सरळ गंमत आहे पतिव्रते जैसा भ्रतार ब्रह्मांड महानारायण परी सरोभावे लोभ्या आवडे धना महानारायण परी दुसरी कोणाची स्तुती करणार आम्ही कोणाची स्तुती करणार आमच्या वाणीला दुसरं काही माहिती नाही परमात्म्याला पांडुरंगाला सर्व ठिकाणी बघतो सगळी तीर्थ गेली यात्रा केली पण जिथे जाईल तिथे माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं बद्रीला गेलो केदारला गेलो केदारचं दर्शन घेताना म्हटलं काय महाराज कसं काय ते म्हटले तुम्ही कुठून आला म्हटलं आमची परंपरा तुमच्यापासून आहे म्हणून आलो एक लक्षात घ्या तत्वता आमच्या डोक्यात वादच नाही हरिहरा भेद नाही नका करू वाद हे शैव आणि वैष्णव हे दोन भाग कारण नसताना झाले उभा गंध लावतो तो आणि आडवा लावतो तो शैव काय वाद आहे का काही करायचं नाही आमच्यात वादच नाही आहे काय उत्पत्ती स्थिती लय एक उत्पत्ती आहे तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात त्या स्थितीला त्या स्थितीचं नाव ब्रह्मदेव आहे उत्पत्ती मग जी स्थिती आहे जिवंतपणा याचं नाव आहे विष्णू आणि शेवटी आपल्यात मिळवून घेतो तो शिव किंवा नाही करतो तो शिव उत्पत्ती स्थिती लय संपलं याच्यामध्ये विशेष काय त्या त्या वेळीची ती नाव आहेत नाही का सुरुवातीला मुलगी आहे बालिका आहे मग मुलगी झाली मग बायको झाली मग आई झाली मग आजी झाली मग पणजी झाली अजून नव्वदी पिंड टिकल तर खापरपंजी झाली एकच एकच याच्याशिवाय दुसरे काही हां म्हणून बघा मुलगी जेव्हा पहिल्यांदा बाळांपण होते ना तर सगळे माहेरची वर्ष हां आता आई झालीस तू डिग्री वाढली म्हणजे काही पालटलं का तिच्यात तसं परमार्थामध्ये इथे काहीच पालटायचं नाही तेच असायचं पण तुमच्या प्रतितीत फरक व्हायला पाहिजे प्रतितीत फरक व्हायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू काही वाद आहे का अ दोन्ही एका संप्रदायाचेच आहेत हरिणे श्री वाहिला देवराणा हरिणे श्री वाहिला देवराणा मस्तकावर कोणाची पिंड कोणाची आहे